नमस्कार मी लतिका, आज मी तुम्हाला बटाटा आणि गवारी ह्याची चटणी बनवून दाखवणार आहे। मस्त लागते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। मीडियम आकाराचे दोन बटाटे घेतले होते, स्वच्छ धुवून साल काढून बघा अशा पद्धतीत मी खिसून घेतलेले। ह्याच्यापेक्षा थोडेसे जरी मोठे जाडसर थोडे खिसले तरी चालतील, किंवा बारीक एकदम कापून घेतले तरी पण चालतील, पण खिसल्यानंतर चव छान येईल। गवारी घेतलेली आहे 200 ग्रॅम आणि एकदम बघा अशी बारीक आहे, जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही। अशा पद्धतीची गवारी असली की नाही की चटणी छान लागते। ह्याला काय केलेलं आहे, मी ते स्वच्छ धुवून नीट करून बघा असे छोटे छोटे तुकडे करून मी चाळणीमध्येच ठेवलेले आहेत। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण गवारी टाकून घेऊया। आणि गवारीला काय करायचं माहिती का, 2 मिनटं आपल्याला ह्याला परतून घ्यायचे चांगलं फास्ट गॅसवर, एकसारखं हलवून हलवून असं भाजून घ्यायचे। अशा पद्धतीनं बघा गवारी भाजून घ्यायची, अशी डाग पडसतोर चांगली भाजली पाहिजे। आता ह्याला मी काढून घेते। खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा मिरची आणि मी लसूण कुटून घेतलेला आहे आपल्याला रेसिपीसाठी पाहिजे म्हणून। आता त्यातच आपल्याला ही गवारी टाकायची। आणि गवारी काय माहिती आहे का, आपल्याला आबड धोबड फक्त कुटून घ्यायची आहे, जास्त अशी बारीक कुटायची नाही आहे, मोठी मोठीच फक्त कुटून घ्यायची आहे। अशी थोडी थोडी कुटायची, एकदम असं गाळ असा बारीक करायचा नाही आहे, कारण की फक्त फुटली पाहिजे, त्याच्यामध्ये चव मुरली पाहिजे मिरची लसूणची। कुटून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत, फक्त फुटली पाहिजे, अशी फुटली आहे बघा। त्याच कढईमध्ये बघा आपण तेल टाकून घेऊयात। आपण गवारे भाजून घेतलेले, जास्त काय तेल टाकायचं नाही, छोटी अर्धी पळी जरी टाकली तरी पण चालू शकतं। गरम होऊन देऊया, तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा बघा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं। जिरं बघा चांगलं तडतडलेलं आहे, त्यात टाकायचे 2 कांदे आहेत हे मीडियम आकाराचे। मोठ्या आकाराचा असला तर एक टाकला तरी चालेल, आणि जास्त बारीक पण नाही जास्त असं मोठा पण नाही कापलेला, मीडियम कापून घेतलेला। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे 1 गड्डी लसूण आहे आणि 6 मिरच्या आहेत, त्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये, भाजलेल्या वगैरे काहीच नाही आहे। ह्या थोडंसं कुटताना तुम्ही जिरं जरी कुटलं तरी पण चालेल। गॅस आपला फास्ट आहे, फास्ट गॅसवर आपण 1-3 मिनटं एकसारखं परतून घेऊया। 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे बघा। मिरची लसूण आपला कांदा पण चांगला भाजला गेलेला आहे, त्यात टाकायचे 1 छोट्या आकाराचा टोमॅटो, असं मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे, जास्त बारीक पण कापलेलं नाही। त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि परतून घेऊया 1-2 मिनटं फक्त। परतून घेतलेलं आहे, त्यात टाकायचे आपल्याला तर ही गवारी जी आपण कुटून घेतली होती, भाजून कुटून घेतली होती, टाकून घेऊया। गवारी टाकून घेतलेली आहे, त्यात टाकायचे आपल्याला 2-3 चमचे शेंगदाणे बघा भाजून मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत, हलवून घेऊया। आणि मीडियम आकाराचे 2 बटाटे मी बघा स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतले होते आणि मी खिसल्यानंतर पाण्यातच ठेवले होते, जेणेकरून काळे पडू नयेत। गॅस फास्ट आहे, फास्ट गॅसवर 1-2 मिनटं फक्त मी पहिलं परतून घेते। 2 मिनटं मी परतून घेतलेले, आता गॅस करणार आहे थोडंसं बारीक। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे, कलरवाली पण आणि तिखटवाली पण। आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली ही लक्षात ठेवूनच तुम्ही टाका। पहिले मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे आणि एका जागी करून घेतलेला आहे, गॅस एकदम बारीक केलेला आहे। आता बारीक गॅसवर 1-3 मिनटं आपण ठेवून घेऊया झाकण। बारीक गॅसवर बघा 2-3 मिनटं मी झाकून ठेवलं होतं, एक वाफ चांगली काढून घ्यायची अशी मस्त होती आणि शिजली पण जातील। गवारी बघा लक्षात ठेवा बारीक घ्यायची, जास्त अशी मोठी घ्यायची नाही। आता ह्यात टाकणार आहे कोथिंबीर, कारण की तुम्ही परत मला कमेंट कराल की शिजते का, तर शिजते। आपण जेव्हा गवारी चांगलीपणे भाजतो ना डाग पडस्तोवर आणि त्याच्यानंतर कुटतो का नाही, तर ती गवारी चांगली शिजली जाते। त्यासाठी गवारी जरा जास्त जाड अशी घ्यायची नाही, बारीक घ्यायची। जर तुम्हाला जाड घ्यायची असेल ना तर एकदम बारीक अशी कापून घेतली तरी चालेल, किंवा मोडून घेतली तरी चालेल, मस्त होते। चवीला तिथं छान लागतं ना, काहीतरी असं वेगळं, कारण की पावसाळ्या दिवसात काहीतरी असं वेगळं करायचं। जर भाजीला जर काय नसेल तर असं घरात जर असेल तर त्यात जरी तुम्ही केलं तरी चालू शकते। करून बघा, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।